कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिर हे हेमाडपंथीय बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. आता तब्बल 63 वर्षानंतर अंबाबाई मंदिरातील मणिकर्णिका कुंड उत्खननानंतर उजेडात आलं आहे. तर या मणिकर्णिका कुंडाचं बांधकाम सुमारे 4 वर्षांनी पुन्हा सुरू करण्यात येत आहे आणि त्यासाठी लागणारे जे काही दगड आहेत ते महाराष्ट्रातील नांदेड येथून आणण्यात आलेले आहेत आणि सध्या टेंबलेवाडी मंदिर परिसरामध्ये ह्या मणिकर्णिका कुंडासाठी जे काही बांधकामासाठी लागणारे जे दगड आहेत ते आणले असून येथे कामगार हे दगड घडवण्याचे काम करत आहेत. इथे आपल्याला हे दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं हे दगड काम घडवण्याच्यासाठी दोन टीमकडून हे काम करून घेण्यात येत आहे. एक टीम यातली पंढरपूरमध्ये आहे आणि दुसरी टीम कोल्हापुरामधली आहे. जे उत्कृष्टरित्या असं दगडाचं कोरीवकाम करणार आहेत त्या टीमकडे त्या कामगारांच्याकडे कुशल कामगारांच्याकडे मणिकर्णिका कुंडाचं जे काही दगड घडण्याचं काम आहे ते त्यांच्याकडे सोपवलं जाणार आहे अशी माहिती देवस्थानमधील अधिक सूत्रांनी दिलेली आहे. भारतामध्ये 2 ठिकाणी मणिकर्णिका कुंड आहेत. तर त्यापैकी एक काशीमध्ये आहे तर दुसरं करवीर काशीमध्ये आहे. तर देवस्थान पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं या मणिकर्णिका कुंडाचं काम उत्कृष्टरित्या व्हावं त्यात काही कमतरता येऊ नये यासाठी प्रयत्नशील आहेत आणि त्या दृष्टीने त्यांनी या अशा कुशल कामगारांकडून काम करून घेण्याचं ध्येय समोर ठेवलेलं आहे.